अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल हा आदरणीय अजित पवार यांच्या बाजूने लागल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जामनेर तालुक्यामध्ये फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, जामनेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नरेंद्र जंजाळ, तालुका कार्याध्यक्ष किरण पाटील, शहराध्यक्ष प्रभू झाल्टे, किरण भास्कर पाटील, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष अरविंद तायडे, विकास पाटील शेंदुर्णी, शहराध्यक्ष विलास पाटील, तालुका उपाध्यक्ष पंडित नाईक, आदित्य गायकवाड, मधुकर शिंदे, ओबीसी शहर अध्यक्ष दत्तात्रय नेरकर, पराग नेरकर, उदय गायकवाड, भारी सरपंच हिरामन जोशी, श्रीराम मुके, सागर देशमुख, गजानन कोळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित। काल रात्री निवडणूक आयोगानं अजितदादांचं नेतृत्व मान्य केलं आणि तो निकाल अजितदादांच्या कडे लागला, त्याबद्दल निवडणूक आयोगाचे व न्यायालयाचे जामनेर तालुक्याच्या वतीनं व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगावच्या वतीनं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील व देशातील प्रत्येक पदाधिकारीचा जामनेर तालुक्याच्या वतीनं व जळगाव जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा। तालुका अध्यक्ष आज अधिकृत अशी राष्ट्रवादी काँग्रेस त्याबद्दल मी प्रथम उद्धव आयोगाचे आभार मानतो। त्याची योग्य असा निर्णय, योग्य असा न्याय आमच्या अजितदादा दिला आहे। अजितदादा हे एक या महाराष्ट्राचं उभरतं असं नेतृत्व आहे। तरारी आणि शिस्त आणि प्रशासनावर पकड असलेला असा हा नेता निश्चितच महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवेल आणि भविष्यात आमचे दादा अतिशय चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतील। आज त्यांना या निर्णयाने अतिशय चांगलं असं महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरा कुणाचा आहे हा असा ऐतिहासिक निर्णय काल निवडणूक आयोगाने अजितदादा पवार यांच्या कडनं दिलेला आहे। अजितदादांच्या बाजूने हा निर्णय आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा अजितदादांचा पक्ष आहे हे काल त्यावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुस्साचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये या निकालामुळे एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। या पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजितदादांकडे आल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक कामाचा नेता, एक काम करणारा नेता म्हणून सनी ज्या लोकांची अजितदादांकडे पाहण्याची दृष्टिकोन होता आता त्याला कुठेतरी पुन्हा पाठबळ मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराने उभा राहील। आणि हा जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्या निवडणूक आयोगाचं मी या जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना ज्या आज उत्साह निर्माण झाला आहे, ज्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे, त्यांनी आपण
सर्वांनी जोमाला कामाला लागून सनी अजितदादांचे हात बळकट करावे आणि पक्ष वाढवावा एवढीच विनंती या माध्यमातून करतो. आणि आज हा सत्याचा विजय झालेला आहे असंच एकंदरीत म्हणावं लागेल. आणि अजितदादांना अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पक्ष जोमाने काम करेल एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.